सी 24 तास एक पाऊल पुढे. आपला देश परकीय आक्रमणांचा सामना करण्यासाठी सज्ज नाही असं धक्कादायक पत्र लिहिलंय खुद्द लष्कर प्रमुखांनीच. लष्कर प्रमुखांच्या लेटर बॉम्ब नंतर एकच खळबळ उडाली आणि लष्कर प्रमुख VK सिंग यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली. आपला देश सुरक्षित आहे का या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आणली आहे खुद्द लष्कर प्रमुखांनी. लष्कर प्रमुख VK सिंह यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खळबळजनक पत्रात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. परकीय आक्रमणांचा सामना करण्यासाठी देशाकडे पुरेशी शस्त्रास्त्र नाहीत. हवाई दलाकडची 97% शस्त्रास्त्र कुचकामी आहेत. लष्कराकडे पुरेसं मनुष्यबळही नाही. रात्रीच्या वेळी आक्रमणांचा सामना करणारी शस्त्रास्त्र नाहीत. दारुगोळा आणि शस्त्रास्त्र साठा संपत आलाय. या खळबळजनक पत्रानंतर गदारोळ झाला नसता तरच नवर. आधीच वेगवेगळ्या कारणांनी वादात असलेले लष्कर प्रमुख मग संसदेत खासदारांचं टार्गेट ठरले. सेना के सारे गोपनीयता को कोई बात को कोई कमी है खामी है तो अपने सेना मंत्री को बताना चाहिए. सारी चीजें में थोड़ा सा धीरज रखिए, पहले दीजिए, फिर इसका इलाज होगा. ये बहुत बहुत गलत काम हो रहा. और मैं आज से 2 महीने पहले एक इंटरनी से बात किया था मैं, लेकिन उन्होंने मेरी बात को भी नहीं सुना. फैक्ट्स विच हैव बीन मेंशन्ड इन दोज न्यूज रिपोर्ट्स आर एक्सट्रीमली डिस्टर्बिंग विद रिगार्ड टू डिफेंस प्रिपेयरनेस. आई एम श्योर द डिफेंस मिनिस्टर वुड लुक इन टू ऑल दोज फैक्ट्स एंड देयरफॉर वेयर एवर देयर आर एनी शॉर्टकमिंग्स ही वुड मेक श्योर दैट दोज आर प्लग्ड. And the procurement process because of other collateral controversies does not suffer at all. या सगळ्या गदारोळानंतर देश सुरक्षित असल्याची ग्वाही देत पंतप्रधानांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिलं. Violation on integrity pact, we used to take actions. Sometimes we blacklist the companies. Sometimes we strong actions. Sometimes even the extent of cancelling the contract. That is after the integrity pact, government got the rights. So we will not make any room for anybody to compromise our integrity and transparency. Or it may be government, if it comes to our notice, we will take strong action, I can assure the house. लष्कर प्रमुख VK सिंह आणि वाद हे नातं लक्षात घेता या प्रकरणानंतर त्यांना पदावरून जावं लागेल याबाबतची चर्चा रंगली. लष्कर प्रमुख आणि सरकार यांच्यातल्या वादात सुरक्षेतल्या त्रुटी मात्र समोर आल्यात. वाद काहीही असला तरी इतका संवेदनशील तपशील लीक होणं ही देशासाठी निश्चितच धोक्याची घंट आहे. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.